सर्वाधिक इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या नंबरवर असलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर रोखे खरेदीच्या तारखांच्या आसपास कोट्यवधी रुपयांच्या कंत्राटांची बरसात झाल्याचं आढळलं आहे. कंपनीला उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये अनेक कंत्राटं मिळाली आहेत. कंपनीने BRSला 195 कोटी, DMKला 85 कोटी, YSR काँग्रेसला 37 कोटी, TDPला 25 कोटी आणि काँग्रेसला 17 कोटींची देणगी दिली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या JDU पक्षाला मेघा इंजिनिअरिंगने 7 जानेवारी 2022 रोजी 10 कोटींची देणगी दिली. त्यानंतर March 2022 कंपनीला 230 किलोमीटर लांबीचा दरभंगा एक्सप्रेसवे बांधण्याचं कंत्राट मिळालं. या कंपनीने सर्वात कमी रकमेची बोली लावली होती. आता या कंपनीची रोखे खरेदी आणि कंत्राट मिळाल्याचा काळ कोणता होता तो देखील पाहूया. October 2020 20 कोटींचे रोखे खरेदी केले तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचं काम त्याच वर्षी October-November कंपनीला मिळालं. April 2023 140 कोटींचे रोखे खरेदी केले गेले. त्यानंतर कंपनीला मुंबई बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बुलेट ट्रेनचं स्टेशन उभारण्यासाठी 3,681 कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं. October 2019 पाच कोटींचे रोखे खरेदी केले. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पोलावरम प्रकल्पाचं कंत्राट November 2019 मिळालं होतं. CBI, ED, आयकर खात्याकडून चौकशी सुरू असलेल्या 41 कंपन्यांनी निवडणूक रोख्यांद्वारे भाजपला 2,741 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या कंपन्यांवर विविध तपास यंत्रणा आणि केंद्रीय खात्यांकडून धाडी घातल्या होत्या. त्यानंतर या कंपन्यांनी भाजपला 1,698 कोटी रुपयांचा निधी दिला असे निवडणूक रोखे योजनेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलंय. त्यांचे वकील ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांचं म्हणणं आहे की 30 बनावट कंपन्यांनी निवडणूक रोख्यांची खरेदी केली आहे. विविध कामांची 172 कंत्राटं सरकारांकडून मिळालेल्या 33 कंपन्यांनी निवडणूक रोख्यांद्वारे पक्षांना निधी दिलाय. या कंत्राटांच्या कामांच्या खर्चाची एकूण रक्कम 3.7 लाख कोटी रुपये आहे. त्या बदल्यात भाजपला 1,751 कोटी रुपयांच्या देणगी आल्याचा दावाही ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणूक रोख्यांचे लाभार्थी पक्ष तर होतेच पण त्याचबरोबर कंपन्याही लाभार्थी ठरल्याचं दिसतंय अशी चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.